आज नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाकार्य म्हणून सप्तशृंगी वृद्धाश्रम नांदुरी तालुका कळवण येथे लोकप्रिय आमदार डॉक्टर राहुलदादा आहेर यांच्या शुभ हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत वृद्धांना चादर वाटप तसेच वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. तसेच आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्याकडून स्वर्गीय दौलतराव आहेर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 51,000 रुपये देण्यात आले आणि आमदार महोदयांनी सेवाकार्य म्हणून 2 मुलांचा शैक्षणिक खर्च व्यवस्था करण्याचे नमूद केले. तसेच डॉक्टर दौलतराव आहेर पतसंस्था कळवण यांच्याकडून 21,000 रुपये देणगी स्वरूपात देण्यात आली. त्याप्रसंगी भाजपचे माननीय नंदकुमार खैरणार, दीपक खैरणार, सोनाली जाधव, निंबा पगार, गंगा पगार, गोविंद कोठावदे, एस के पगार, हेमंत रावले, गजानन पगार, गायकवाड सर आदी उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.